पुढचा टाइप घेऊया, टाइप नंबर 6. याच्यामध्ये काय दिले पाहिजे आहे, दोन प्रतिनिधींमध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला 65% मते मिळाली व तो 900 मतांनी निवडून आला, तर एकूण किती लोकांनी मतदान केले? आता आपल्याला इथे दिसते 65% मते म्हणजे आपण लगेच घेऊन मोकळ होतो की 900, पण या गणितामध्ये तसं नसतं. याच्यामध्ये फसवण्यासाठीच हे दिलेलं असतं. हे जे 900 मतदान दिलेलं आहे, हे जे काय विजयी उमेदवाराला मिळालेलं आहे आणि जे काय आपला पराभूत झालेला उमेदवार आहे त्यांच्या टक्क्यातील फरक म्हणजे किती असतात आपले 900 मत असतात. मग सध्या जर आपण बघितलं तर विजयी उमेदवाराला किती टक्के मिळाले, 65%. मग जो काय आपला पराभूत उमेदवार असणार आहे त्याला किती टक्के असणार आहे, जर 65% विजयी असेल तर पराभूत किती टक्क्यांनी असणार आहे, तो 35% जो कोण असेल तो पराभूत झालेला असणार आहे. मग यांच्या टक्क्यांमधील फरक काढायचा, मग यांच्या टक्क्यांमधील फरक किती आहे सांगणार आहे आपण, 65% वजा 35%. म्हणजे 65% वजा 35% केलं तर किती टक्के शिल्लक राहतात, 30%. या टाइपच्या गणितामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढं काय मतदान झालेलं आहे ते नेहमी काय असणार आहे, विजयी आणि पराभूत यांच्या टक्क्यांमधील फरक असतो. मग आता आपल्याला काय विचारलंय, एकूण किती लोकांनी मतदान केले. आता आपल्याला माहिती आहे किती लोकांनी मतदान केलेलं आहे, नाही. मग एकूण मते बरोबर आपण काय करूया, एक्स मानूया. मग आता जर एकूण मते एक्स असतील तर त्याच्या 30% मतदार म्हणजे किती आहे, 900. मग आपल्याला माहिती कसं लिहायचं असतं, एक्सच्या 30% मतदार म्हणजे किती आहे हे 900. म्हणजे आपण बेसिक्स मध्ये शिकलेलं आहे एक्सच्या 30% कसं काढायचं, तर एक्स च्या आहे म्हणजे गुणाकारात 30% म्हणजे 30 भागाकारात काय लिहायचं, 100 बरोबर काय असणार आहे, 900. आता भागिले 100 गुणिले 30 भागिले 30 करा, म्हणजे एक्स ची किंमत काढण्यासाठी काय शिल्लक राहील, 900 गुणिले 100 काय होईल इकडं, गुणिले 100 भागाकार काय लिहितं, 30. आता जर बघितलं आपण शून्याला शून्य गेला, 3 1 3 3 9 हा राहिलेला 0, म्हणजे एक्स बरोबर 30 गुणिले 100 केलं तर किती येणार आहे आपले, 3000. मग एकूण किती लोकांनी मतदान केलं, 3000. याच्यातलं दुसरं गणित पाहूया आपण, दोन प्रतिनिधींमध्ये झालेल्या निवडणुकीत 68 मते बाद झाली. आता जे मागचं गणित आहे त्याच्यासारखंच गणित आहे, विजयी उमेदवाराला 52% मते मिळाली, त्याच्यात 58 मतांनी निवडून आला, तर एकूण किती लोकांनी मतदान केले, मागच्या सारखंच गणित आहे. याच्यामध्ये फक्त आता आपल्याला काय सांगितलंय, तर निवडणुकीमध्ये काय झाले, 68 मते बाद झालेली आहे. याच्या पुढे दुसरं काय सांगितलंय त्यांनी, वैध मताच्या म्हणजे हे 68 मते सोडून जेवढी मते झालेली आहेत त्या वैध मताच्या 52% मते मिळालेली आहेत, म्हणजे ही 68% सॉरी जे 68 मते आहेत ती याच्यामध्ये येणार आहेत का, नाही. मग आता आपण जर सोडवलं महाराष्ट्रासारखं तर आपल्याला माहिती आहे सुरुवातीला काय करायचंय, जो काय आपला विजयी उमेदवार आहे त्याला किती टक्के मतदान झालंय, 52%. मग हे जे दिलेलं 98 मते आहेत ते डायरेक्टली 52% कम्पेअर करायचं नाही, की 98 मते म्हणजे काय असतात, तर जो काय विजयी आणि जो काय पराभूत झालेला आहे त्या दोघांच्या टक्क्यातील फरक. मग आता याला 52%, तर पराभूताला किती टक्के असणार आहे, 48% असणार आहे. मग यांच्या टक्क्यांमधील फरक, मग यांच्या टक्क्यांमधील फरक म्हणजे 52% वजा काय केलं पाहिजे आपल्याला, 48%, म्हणजे किती टक्के आले, 4%. मग आता हे 4% म्हणजे ही 98 मत असतात. आता एकूण किती मतदान आहे माहितीये का, नाही. मग एकूण मतदान, एकूण मतदान बरोबर काय मानूया आपण, एक्स मानूया सध्या. पण हे मतदान जे असणार आहे ते कोणासाठी असणार आहे, फक्त वैध लोकांसाठीच एकूण मतदान एक्स मानलेलं आहे. मग आता जर एक्स मानलं तर आपल्याला माहिती आहे मगाशच्यासारखं काय लिहिणार आहे आपण, या एक्स चे 4% म्हणजे आपली किती मत आहेत, 98 मत आहेत. मग आता सोडवलं तर एक्स चे 4% म्हणजे एक्स गुणिले 4 भागाकारात 100 बरोबर किती येणार आहे, 98. जर इथे भाग लावला तर 4 1 4 4 गुणिले 25 केलं की 100 येतं. मग एक्स ची किंमत काढायला भागिले 25 तर काय करूया, गुणिले 25, म्हणजे एक्स बरोबर 98 गुणिले काय येणार आहे, 25. आता जर या दोघांचा गुणाकार आपण केला 98 गुणिले काय करूया आपण, 25, 8 5 40 76 4 9 5 45 आणि 4 केलं तर 49, इथं 0 केलं 8 ने भाग लावला तर 8 2 16 4 9 2 18 आणि 1 19 बेरीज केली, 9 अधिक 6 केली किती होणार आहे, 15 10 1 14, म्हणजे एक्स बरोबर किती आला, 2450 मते. पण ही जी मतं आहेत ही मतं काय आहेत, सगळीच्या सगळी वैध मत
पण आता जर आपण बघितलं तर ही 68 मध्ये जी बाद झालेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये मिळवली पाहिजे. म्हणून याच्यासाठी एकूण मते काढायची असतील तर एकूण मते बरोबर जे काय आपलं 2450 आलेलं आहे त्याच्यामध्ये जी काय मतं बाद झाली ती काय करायची मिळवायची. म्हणजे आता आपण मिळवलं तर 8 + 3 6 × 5 11 चा हक्क आलेले म्हणजे 2518 मते. याच्यासाठी आपण पुढचा मिनिट पाहूया. दोन प्रतिनिधी मध्ये झालेल्या निवडणुकीत 10% लोकांनी मतदान केले नाही. मतदान केल्यापैकी 10% लोकांची मते बाद झाली. विजयी उमेदवाराला वैध मताच्या 54% मते मिळाली व तो 1620 मतांनी निवडून आला. तर मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या किती? मगाशी जर आपण लिहून घेतलं विजयी उमेदवाराला 54% मते मिळाली, पराभूताला मग किती मिळाले असते? 46% फरक काढला तर किती टक्के आला? 8%. आता मगाशी सारखं लगेच सोडवायचं नाही की एकूण मत एक्स मांडली एक्सच्या 8% बरोबर 1620 का? तर अजून काय दिलेलं आहे त्यांनी? तर 10% लोकांनी मतदान केलेलं नाही. जर आपण मतदान केलेले लोक काढले तर मतदान केलेले किती लोक आहेत? एकूण 90%. पुढे काय सांगितलंय? मतदानात त्या केल्यापैकी 10% लोकांची मते काय झालेली आहेत? बाद झालेली आहेत. मग वैध मते, वैध मते किती असणार आहे? 90%. म्हणजे इथं जर सगळी इन्फॉर्मेशन टक्क्यांमध्ये दिली असेल तर सोडवताना काय करायचं आपल्याला माहिती आहे. एकूण मते आपण काय करणार आहे? एक्स याच्यातला टक्क्यांमधील फरक म्हणजे आपण काय लिहितो? एक्सच्या 8% हे झालं आपलं मगाशी साधू आहे. पण त्याच्यामध्ये जर बाद झालेली मते आणि लोकांनी न मतदान केलेली मते जर टक्क्यांमध्ये दिली असतील तर काय करायचं? याच्याच पुढं च्या किती टक्के लोकांचं मतदान आहे? 90% लोकांचं मतदान. च्या पुन्हा किती टक्के वैध मते आहे? 90%. याच्या 90% बरोबर जी काय आपल्याला मतं दिले तरी किती मतं दिले? 1620 मतं दिलेले आहेत ते मात्र. मग आता आपल्याला या प्रकारचं गणित सोडवायचं असते माहिती आहे. एक्सच्या 8% म्हणजे एक्स गुणिले 8 / 100 गुणिले 90% म्हणजे 90 / 100 पुन्हा त्याच्या 90% म्हणजे पुन्हा 90 / 100 म्हणजे किती असणार आहे? 1620. मग आता जर बघितलं शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, भाग जर घालवला तर एक्स बरोबर काय शिल्लक राहील? 1620 / 100 काय होणार इकडे येऊन? गुणिले 100 होणार आहे. भागाकारात काय शिल्लक राहिले? आता 8 × इथलं काय शिल्लक राहणार आहे? 9 × 9. आता जर बघितलं याला 4 ने भाग जातोय, 4 × 8 जर याला भाग घालवला 4 × 4 = 16, 0 × 4 = 20. आता जर पुढे भाग घालवायचा असेल तर याला 9 ने भाग घालवूया आपण किंवा याला 3 ने भाग जाईल, 3 × 9 पुढे भाग घालवला. याला जर 3 ने भाग घालवला तर 3 × 1 = 3, 3 × 9 = 15. याला पुन्हा 3 ने जातोय का? तर जातोय. 3 × 1 = 3 किती शिल्लक राहिले? 3 × 4 = 12 एक शिल्लक राहिला, 3 × 5 = 15, 9 × 1 = 9, 9 × 5 = 45. जर बघितलं तर वरती काय शिल्लक राहिलाय? 5 गुणाकार. इथं जर 2 ने भाग घालवला तरी 50 शिल्लक राहील. म्हणजे काय शिल्लक राहिले? 2 × 100 = 50. या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर इथं आपल्याला म्हणजे 5 × 5 केले तर 25 म्हणजे हे 250 होतील. म्हणजे 250 आणि या 100 राहिलेले पुढचे 2 0 म्हणजे किती लोकांनी मतदान केलं असणार आहे? 25,000 लोकांनी मतदान केलेलं आहे. पुढचं काय पाहूया आपण? टाईप नंबर 7. या टाईप नंबर 7 मध्ये आपण काय करूया? मिक्स एक्झाम्पल पाहूया. प्रत्येक प्रकारचं मिक्स करून एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये पहिला काय झालेलं आहे? एका शाळेतील मुलांची संख्या यावर्षी 18% कमी झाली. जर यावर्षी शाळेत 902 मुले असतील तर गेल्या वर्षी किती मुले होती? मग हे मिक्स गणित आहे. याच प्रकारचं गणित आपण आधी सुद्धा सोडवलेलं आहे, फक्त ते वेगळ्या प्रकारे होतं दिलेलं. याच्यामध्ये काय सांगितलं? शाळेतील मुलांची संख्या 18% काय झाली? कमी. मग 18% कमी, मग आपल्याला माहिती 100 असं मानायचं, मग 18% कमी असेल म्हणजे किती टक्के झाले ते? 82%. आता ही जी राहिलेली 82% मुले आहेत ती म्हणजे या वर्षी राहिलेले आहेत 902. मग आपल्याला माहिती आहे ही 82% मुले म्हणजे किती असणार आहे? 902. तर गेल्या वर्षीची आपल्याला एकूण मुले काढायचे आहेत. मग एकूण काढायचे असेल तर आपण काय करतो? 100% मानतो आणि हे 100% म्हणजे काय असतील? एक्स मुलं असतील. मग आता तिथंच गुणाकार केला तर काय येणार आहे? 82 × x = 902 काय येणार आहे? 100. मग आता एक्सची किंमत काढण्यासाठी 902 × 100 तसं गुणिले 82 इकडे काय होईल? भागिले 82. जर आता 82 ने भाग घालवला तर 82 × 1 = 82, 82 × 11 = 902.
मग x बरोबर 11 गुणिले 100 केलं की किती येणार आहे 1100 म्हणजे गेल्या वर्षी किती मुलं असतील 1100 त्याच्यासाठी लागणार प्रश्न पाहूया मीठ व पाणी यांच्या द्रावणात मिठाचे प्रमाण 15% आहे ते द्रावण पुण्यात पुन्हा खोलवर 30 केजी पाण्याची वाफ झाली त्यामुळे मिठाचे प्रमाण 20% झाले तर मूळ द्रावण किती किलोग्रामचे आहे आता मूळ द्रावण आपल्याला माहित नाही मूळ द्रावणाला काय म्हणतात आपण x तर महत्त्वाचा शब्द जो इथे दिलेला आहे तो काय दिला त्यांनी प्रमाण आता मिठाचं प्रमाण सांगितलं मग जर आपण जे काय द्रावण आहे त्या द्रावणात काहीही मिक्स केलं किंवा त्यातून काय झालं त्याची वाफ झाली तर जे काय मिठाचं प्रमाण असणार ते मिठाचं प्रमाण बदलत नाही मिठाचं प्रमाण नेहमी काय राहणार आहे बरोबर राहणार मग ते मिठाचं प्रमाण जे सुरुवातीस असेल आणि जे नंतर असेल ते काय असणार आहे एकदम बरोबर असणार आहे मग सुरुवातीला मिठाचे प्रमाण काय आहे तर जेवढं काय द्रावण आहे त्याच्यात 15% द्रावणाला काय म्हणतो आपण x% द्रावण आहे याच्या 15% म्हणजे काय असणार आहे 15 भागाकारा 100 बरोबर नंतरचे जे काय मिठाचं प्रमाण असणार आहे नंतरचं मिठाचं प्रमाण काढायचं असेल तर जे काय द्रावण पुन्हा ठेवलं त्याच्यामुळे 30 केजी पाण्याची वाफ झाली मग जेवढं काय द्रावण आहे त्यातून 30 केजी पाणी निघून गेलं तर एवढं द्रावण आपल्याकडे शिल्लक राहिले या शिल्लक राहिलेल्या द्रावणात मिठाचे प्रमाण किती टक्के आता 20% म्हणजे याचा काय काढावं लागेल 20% म्हणजे 20 भागाकारा 100 आता जर आपण बघितलं तर 100 ला 100 काय होतील निघून जातील बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे समान संख्या असेल तर कॅन्सल होते इथं काय शिल्लक राहिले 15x बरोबर जर 20 ना गुणलं तर काय 20x वजा इथं जर केलं किती येणार आहे 600 आता वजा 600 इकडे आल्यावरती काय होतील अधिक 600 हे 20x तसेच राहतील अधिक 15x काय होणार आहे वजा 15 म्हणजे 600 बरोबर इथे किती शिल्लक राहिले 5x ची किंमत काढण्यासाठी काय करूया आपण 600 तसंच ठेवूया गुणिले 5 तर काय करूया भागिले 5 जर याला 5 ने भागलं तर 5 1 5 इथं 1 शिल्लक राहिला 10 5 2 10 आणि राहिलेला 0 म्हणजे जे काय मूळ द्रावण आपण मूळ द्रावणाला x म्हणजे x बरोबर किती द्रावण असणार आहे 120 केजी त्याच्यासाठी लागणार पुढचं तुम्ही पाहूया आपण एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 10% खर्च जेवणावरती 15% खर्च कपड्यावरती व 5% खर्च मनोरंजनावर करतो तरी सुद्धा त्याच्याकडे 2800 रुपये शिल्लक राहतात तर त्याचा एकूण पगार किती मग या प्रकारचं गणित सोडवायचं असेल तर सुरुवातीला त्याचा काय दिलेला आहे आपल्याला खर्च दिलेला आहे मग आपण काय लिहूया एकूण खर्च हा कसा असणार आहे आपला टक्क्यामध्ये असणार आहे जर एकूण खर्च घेतला तर त्याचा 10% पगार जेवणावरती खर्च करतो 15% काय करतोय तो कपड्यांवरती खर्च करतो आणि 5% मनोरंजनावरती खर्च करतो मग या सगळ्यांची जर बेरीज केली तर एकूण किती टक्के झाले 30% आता एकूण खर्च तो 30% करतोय तरी सुद्धा त्याच्याकडे 2800 रुपये शिल्लक आहे आता आपल्याला काय दिलंय शिल्लक राहणारी रक्कम दिली आहे मग याच्यावरून आपण काय करूया खर्चाच्या ऐवजी आपण काय करूया शिल्लक काढूया जर 30% खर्च करतोय पगाराच्या तर त्याच्याकडे 70% पगार शिल्लक राहणार आहे आणि जो शिल्लक राहतोय म्हणजे हा जो काय 70% असणार आहे हा 70% म्हणजे त्यांनी किती सांगितलं आहे 2800 रुपये आपल्याला त्याचा एकूण पगार एकूण असेल तर आपल्याला माहितीये काय करायचं एकूण असेल तर 100% घ्यायचं आणि हे 100% म्हणजे काय असणार आहे एक्स तिरकस गुणाकार करूया 70 गुणाकारात एक्स बरोबर काय आहे 2800 गुणिले 100 मग एक्स ची किंमत काढण्यासाठी हे 2800 गुणिले 100 तसेच राहते या गुणिले 70 भागिले 70 शून्याला शून्य जाईल 7 1 7 7 4 28 राहिला 0 मग जर आता एक्स ची किंमत काढली तर 40 गुणिले 100 केलं किती येतील 4000 रुपये म्हणजे त्याचा एकूण पगार किती असणार आहे 4000 रुपये पुढचं कधी काय दिलं आपल्याला एका दुकानदाराने स्वतःजवळील 60% वस्तू विकल्या तरी सुद्धा त्याच्याकडे 3000 वस्तू शिल्लक आहेत तर त्याने एकूण किती वस्तू विकल्या आता त्याने स्वतःजवळ किती टक्के वस्तू विकल्या 60% वस्तू काय केलेल्या आहेत त्यानं विकलेल्या आहेत जर 60% वस्तू विकल्या तर त्याच्याकडे किती शिल्लक राहतील 40% ज्या काय वस्तू असतील त्या काय राहतील शिल्लक राहतील तरी सुद्धा 3000 वस्तू शिल्लक आहे आता त्यांनी शिल्लक साठी सांगितलेले आहे 3000 वस्तू शिल्लक आहे तर त्यांनी काय विचारलं एकूण किती वस्तू विकल्या आता आपल्याला एकूण किती वस्तू आहेत नाही विचारलं किती वस्तू विकल्या विचारलं किती वस्तू विकल्या 60% मग आता या 60% आपण काय म्हणूया एक्स आपल्याला माहिती आहे तिरकस गुणाकार करणार आहोत म्हणजे 60 गुणिले काय येणार आहे 3000 बरोबर एक्स गुणिले काय येणार आहे 40 मग एक्स ची किंमत काढायची म्हणजे 40 भागिले 40 करूया म्हणजे एक्स बरोबर 60 गुणिले 3000 भागिले काय येणार आहे
40 आता जर आपण बघितलं तर 0 ला 0 जाईल 2 2 4 2 3 6 इथं जर बघितलं तर किती 1.5 म्हणजे x बरोबर 15 3 किती झालं 45 म्हणजे राहिलेले 2 0 म्हणजे त्याने एकूण किती वस्तू विकल्या 4500 जर इथं सांगितलं असतं एकूण वस्तू किती आहेत मग एकूण वस्तू किती आहे तर 3000 शिल्लक आणि 4500 विकलेल्या मग जर आपण याच्यामध्ये काय काढल्या एकूण वस्तू काढल्या तर काय करावं लागतील जेवढ्या काय त्यांना विकल्या त्याच्यामध्ये जेवढ्या काय त्याच्याकडे शिल्लक आहे ते मिळवावे लागतील जर मिळवलं तर किती येतील 7500 म्हणजे त्याच्याकडे एकूण किती वस्तू होत्या 7500 वस्तू पुढचं गणित पाहूया आपण 405 लाडू काही मुलांमध्ये समान वाटायचे आहेत वाटताना जेवढी मुले आहेत त्या संख्येच्या 20% लाडू प्रत्येकाला द्यायचे आहेत तर प्रत्येकाला किती लाडू मिळतील मग या गणितात एकूण लाडू माहिती आहेत आपल्याला फक्त मुलांची संख्या माहिती आहे मुलांची संख्या काय करू आपण एक्स मग आता जेवढी मुलांची संख्या आहे त्याला गुणिले प्रत्येकाला मिळालेले जेवढे लाडू आहेत त्याला प्रत्येक लाडूने गुणलं तर किती येणार आहेत आपले एकूण लाडू येणार आहेत मग आता मुलांची संख्या किती आहे एक्स गुणाकार प्रत्येकाला किती लाडू द्यायचे तर जेवढी मुलं आहेत त्याच्या 20% लाडू म्हणजे आता किती मुलं आहेत एक्स चार किती टक्के लाडू द्यायचे 20% लाडू प्रत्येकाला द्यायचे बरोबर एकूण लाडू एकूण लाडू किती आहे 405 हे जर सोडवलं तर एक्स गुणिले एक्सच्या 20% म्हणजे एक्स गुणिले 20% म्हणजे काय घेतो आपण 20/100 बरोबर 405 जर भाग लावला तर 20 × 20 × 5 = 100 एक्स गुणिले एक्स काय झाला एक्सचा वर्ग बरोबर 405 तसेच राहतील भागिले 5 चं काय होईल गुणिले 5 म्हणजे एक्सचा वर्ग जर 405 गुणिले 5 केलं तर किती मिळते आपल्याला 2025 मग याच्यावरून जर एक्स ची किंमत काढायची असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं पाहिजे आपल्याला एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ काढलं तर एक्स येईल 2025 चं वर्गमूळ काढलं तर किती येणार आपलं 45 म्हणजे आपल्याकडे एकूण किती मुले आहेत 45 पण आपल्याला मुलांची संख्या नाही काढायची तर प्रत्येकाला किती लाडू मिळतील म्हणून प्रत्येकाचे लाडू बरोबर मग आता प्रत्येकाचे लाडू आपण बघायचं बघितले प्रत्येक मुलाला किती लाडू द्यायचे एक्स च्या 20% एवढे मग एक्स एक्स किती मिळाले सध्या 45 म्हणजे आपण काय घेणार आहे 45 × 20% मग आता 45 × 20% कसं सोडवायचं आहे तर 45 च्या म्हणजे गुणाकार 20% म्हणजे 20/100 जर भाग झाला तर 20 × 1 = 20 × 5 केले तर 100 येते याला जर 5 ने भाग झाला तर 5 × 9 = 45 म्हणजे प्रत्येक मुलाला किती लाडू दिले पाहिजे 9 लाडू झालेल्या एक्झाम्पल्स मध्ये जर तुम्हाला काही क्वेरी असतील किंवा तुम्हाला एखादा नवीन टॉपिक पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा.